महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीच्या प्रदेश महासचिवपदी शाहीर गणेश अमृतकर यांची निवड करण्यात आली असून आज शिरसोली येथील महाकाली ग्रुप साई भक्त परिवारातर्फे त्यांचा याप्रसंगी गौरव करण्यात आला. कलावंतांच्या न्याय हक्कासाठी सदैव मी लढा देत राहील अशी ग्वाही बापूसाहेब गणेश अमृतकर यांनी दिली आहे. कोरोना काळामध्ये कलावंतांवर उपासमारीची वेळ आली असून राज्य शासनाने कलावंतांना अर्थसहाय्य उपलब्ध करावे, नाहीतर कलावंत रस्त्यावर उतरतील व मोठं आंदोलन छेडलं जाईल असा इशारा महाराष्ट्र कलावंत न्यायहक्क समितीचे प्रदेश महासचिव गणेश अमृतकर यांनी दिला आहे. आपण समाजाची काही देणे लागतो या उद्देशाने कोरोना काळामध्ये अनेक गरजूंना अन्नधान्याची किट वाटप करून गरजूंना बापूसाहेब गणेश अमृतकर यांनी मदतीचा हात दिला आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोमनाथ जी गायकवाड, माननीय सुजितजी औताणे, प्रमुख माननीय विनोदजी ढगेसाहेब, सोनू कोठावदे, प्रदीप जोगी, आकाश भांडिक, भूषण अमृतकर, मनोजजी शर्मा, बहादूरपूर, रावेर, यावल सर्व कलावंत, सर्व महाकाली भक्त परिवार व साईबाबा भक्त परिवार आदींचे सहकार्य लाभले. जुगल पाटील, EBM न्यूज, जळगाव. बा, मी माझं नाव गणेश अमृतकर, राहायला जळगावलाच असतो. तर महाराष्ट्र कला न्याय हक्क समितीमध्ये एक सर्व कलावंतांचा विषय आहे की आज जवळजवळ 1.5-2 वर्षापासून जी कलावंतांवर उपासमारीची वेळ आहे, कलावंतांना कुठेही न्याय मिळत नाही. कलावंत हा एक स्वाभिमानी आहे, कलावंत हा कुठे कोणाकडे पैसे मागायला जाऊ शकत नाही. मग आम्ही कलावंतांसाठी एक एक महाराष्ट्र कलावंत न्याय समिती म्हणून माननीय बाळासाहेब आंबेडकर, प्रकाशजी बाळासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून यांनी आम्हाला प्रेरणा दिली. आणि आमचे माननीय सोमनाथजी गायकवाड, राज्यप्रमुख सुजितजी औताणे उस्मानाबादचे, ते बँड राज्यप्रमुख, तसंच रेखाताई या उपाध्यक्ष यांनी आम्ही सर्वांनी एकी करून सर असा विचार केला की आपल्या कलावंतांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे, कलावंतांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणून आम्ही जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रामध्ये, पूर्ण तालुक्यात, पूर्ण जिल्ह्यात आम्ही सर्व ठिकाणी निवेदने दिली आणि शासनाकडे कलावंतांसाठी मागणी केली की आमच्या या सर्व कलावंतांवर ही जी उपासमारीची वेळ आलेली आहे, कार्यक्रम बंद केलेले आहेत सरकारने, शासनाने, तर यांना काहीतरी दिलं पाहिजे. म्हणून आम्ही त्यावेळेस जवळजवळ प्रत्येक कलावंताला 50,000 मदत मिळावी असं आम्ही निवेदनात म्हटलं होतं. पण ते निवेदन बरेच ठिकाणी दिले गेले, पण आजही शासनाने कुठल्याही प्रकारे दखल घेतली नाही. तर आम्ही विचार केला की अजून काय करायला पाहिजे. मग भरपूर काही, मग आम्ही स्वतःहूनच एक असे जे दानशूर असतील त्या दानशूरवाल्यांना भेटून कलावंतांना आम्ही एक राशन किराणा वाटण्यासाठी आम्ही त्यांना घेऊन प्रत्येकाला 1,000, 1,100, 1,200 असा किराणा तयार केला. आणि प्रत्येकाला किराणा जवळजवळ आम्ही नाही करत तरी 200 ते 250 लोकांना किराणा वाटला. माझ्यासोबत आमचे अखिल भारतीय संघटनेचे विनोदजी ढगे हे पण होते. आम्ही गावोगाव गेलो आणि गावोगावी जाऊन सण त्या ठिकाणी कलावंतांना किट वाटून दिले. आज पण त्या नुसत्या 1 महिन्याच्या किराण्याने तर काही होऊ शकत नाही. तर अजून आम्ही शासनाला अजून विनंती केली की शासनाकडून, म्हणून आम्हाला फक्त शासनाने जे सांस्कृतिक मंडळाचे मंत्री आहेत त्यांनी, देशमुख, त्यांनी एकच सांगितलं की हा करतो. फक्त त्यांनी आश्वासन दिलं, पण ते आश्वासन अजूनही काही पूर्ण झालेलं नाही. त्या निमित्ताने अजून आम्हाला असं वाटलं की अजून काय केलं पाहिजे. शासनाला सांगून तर काही उपयोग होतच नाही, तर विचार केला. म्हणून आता योगायोगाने निवड करण्यासाठी किंवा प्रत्येक तालुक्यावर एक संघटना प्रत्येक ठिकाणी झाली पाहिजे, प्रत्येक जिल्ह्यावर एक संघटना झाली पाहिजे. आणि संघटना होऊन काहीतरी आम्ही एक विचार चालू आहे की सर्वे मिळून निवेदन द्यावं आणि ज्या ठिकाणी एक आंदोलन करायची आमची तयारी झालेली आहे. तर आता शासनाने लक्ष दिलंच पाहिजे याच्यासाठी आमचा पाठपुरावा म्हणून आम्ही प्रत्येक ठिकाणी आम्ही जात आहोत आणि पाठपुरावा करून कलावंतांना एकत्र, कारण की गोरगरीब कलावंताला जो 200-500 रुपये रोज कमवतो त्याला आज काम नाही, त्याला कार्यक्रम नाही. ज्याला वाद्य ढोलगी वाजायची सवय आहे तो शेतीचं काम करू शकत नाही, पण नाईलाजाने तरी आमचे कलावंत ते काम करत आहेत. तर याच्याकरता मी शासनाला विनंती करतो आहे की आपल्या कार्यक्रमा याच्यासाठी कलावंतांसाठी काहीतरी मदत मिळाली पाहिजे. म्हणून आम्ही एक महाराष्ट्र कलावंत न्याय समिती सर्व एकजुटीने आम्ही काम करत आहोत. योगायोगाने आता
प्रकाशजी बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने श्री माननीय आमचे सोमनाथजी गायकवाड आणि सुजित अवताने यांनी मला अगोदर जिल्हा प्रमुखचं पद दिलं होतं. जिल्हा प्रमुख नंतर उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख म्हणून 5 जिल्हे दिले आणि त्याच्यानंतर जे आम्ही कलावंत एकीने जमवले म्हणून माझं कार्य चांगलं पाहून त्यांनी मला आता प्रदेश महासचिवचं पद दिलेलं आहे. संगीतला पाचोरा तालुका संपर्क प्रमुख महाराष्ट्र कलावंत न्यायहक्क समिती पाचोरा. आज गणेश अमृतकर जळगाव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष, त्याच्यानंतर आज त्यांची उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून पण निवड झाली, त्यानंतर आज त्यांचे महाराष्ट्र महाप्रदेश सचिवपदी सुद्धा निवड झाली आहे. तर त्यांनी आणि ह्या कोरोना काळामध्ये सर्वात जास्त म्हणजे कलावंतांचंच खूप नुकसान झालेलं आहे आणि अशा पद्धतीत त्यांनी आमच्या संपूर्ण जळगाव जिल्हा माध्यमातून राज्यप्रमुख सोमनाथ गायकवाड यांच्या सोबत राहून खूप मोठा आवाज उठवलेला आहे आणि यापुढेही त्यांनी आवाज उठवून आम्हाला सर्व कलावंतांना सहकार्य करावं. बऱ्याच कलावंतांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे, खूप मोठी हाणामारी झालेली आहे, काही तर जीवाशीसुद्धा गेलेले आहेत आणि असे बरेच कुटुंब उद्ध्वस्तसुद्धा झालेले आहेत. जे कलावंत आहेत त्यांच्या उपासमारीची वेळ येऊ नये त्यांच्यावर आता यापुढे तरी, कारण सर्वांचं व्यवस्थित आहे, फक्त कलावंतच फार गांभीर्यातून जात आहेत. तरी गणेश अमृतकर हे आमचे भाऊच लागतात आणि यांनी समाजाच्या नात्याने सर्व महाराष्ट्र कलावंतांच्या नात्याने आवाज उठवून त्यांना आम्ही सहकार्य करू सर्वजण आणि त्यांच्यासोबत उठवून कलावंतांचे अध्यक्ष राज्याध्यक्ष सगळे जे काही असतील मोठे अधिकारी पुढारी त्यांनी सहकार्य करून आमच्या सर्वांची वेळ भागवावी आणि आम्हाला काहीतरी पोटनिधी चालू करून द्यावा. हा कार्यक्रम माननीय श्री गणेशजी अमृतकर यांच्याविषयी केलेला आहे. तर आम्ही त्यांना गुरुजी म्हणूनच ओळखतो. आज त्यांचं ते सचिवपद मिळाल्याबद्दल हा कार्यक्रम आम्ही शिरसोलीतर्फे इथं निर्माण केलेला आहे. आमच्या ह्या साईबाबा मंदिरात हा कार्यक्रम होत आहे. तर गुरुजींनी असे भरपूर कार्य केलेले असतील पण जेवढे आम्ही त्यांच्या सहवासात आलेलो आहे तेवढे कार्यक्रम आम्हाला बघण्यात आलेले आहे आणि त्यांनी जसा हा कलावंतांचा कार्यक्रम जसा आता सगळ्यांनी सांगितलेला आहे, या कलावंतांविषयी जेवढा लढा त्यांनी दिलेला आहे आतापर्यंत तर आम्ही कुठे बघितला नाही, पण त्या कलावंताच्या विषयी जो लढा देऊन आज त्यांनी ते पद हासिल केलेलं आहे त्यांचा खरंच मनापूर्वक आम्ही धन्यवाद करतो. की आणि त्यांनी प्रत्येक व्यक्तीला जसं का महाकालीचं हे करून त्यांनी म्हणतात ना महाकालीची त्यांना देवशक्ती प्राप्त झालेली आहे, त्याच्याविषयी त्यांनी भरपूर लोकांचं दुःख दारिद्र्य हे सगळं दूर केलेलं आहे आणि अशा लॉकडाऊनच्या ह्या परिस्थितीमध्ये त्यांनी लोकांना इतकं सहकार्य दिलेलं आहे, म्हणजे जसं अन्नधान्य वाटप करून हे सगळं करून त्यांनी लोकांना भरपूर सहकार्य दिलेलं आहे. असं तर खरं असे महान व्यक्तींसाठी आम्ही कोटी कोटी धन्यवाद करतो. आणि दुसरी गोष्ट आमच्या शिरसोलीतर्फे त्यांना खरंच आम्हाला शिरसोलीला भरपूर त्यांनी काही सांगतात ना दुःखातून दूर केलं, त्यांना काहीतरी चांगल्या म्हणतात ना योग्य त्या रस्त्याला लावलं. आम्ही खरंच आमच्या शिरसोलीतर्फे आमच्या सगळ्या शिरसोली मंडळातर्फे त्यांचा खरंच मनपूर्वक धन्यवाद करतो. धन्यवाद गुरुजी. या कार्यकाळामध्ये संपूर्ण जग भरपूर निघत असताना प्रामुख्यानं लोककलावंतांवर फार बिकट अशी परिस्थिती सध्या राज्यामध्ये निर्माण झालेली आहे. लोककलावंतांच्या मदतीसाठी शासन स्तरावर सातत्यानं गेले 1.5 वर्षापासून विविध संघटना, मग ती शाहीर परिषद असेल, तमाशा परिषद असेल, वाघ्या मुरळी परिषद असेल, गोंधळ परिषद असेल, या लोककलावंतांच्या वेगवेगळ्या संघटनांच्या मार्फत शासन स्तरावर लोककलावंतांना मदत करण्याच्या दृष्टीनं सातत्यानं निवेदनं देण्यात आलेली आहे. खरं तर या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये या परिस्थितीमध्ये जे लोककलावंतांवर आज जी परिस्थिती आलेली आहे त्या परिस्थितीच्या संदर्भामध्ये शासनानं धोरणात्मक काहीतरी निर्णय घेऊन एक सांस्कृतिक धोरण ठरवून लोककलावंतांना मदतीसाठी पावलं उचलायला सुरुवात निश्चितपणे केलेली आहे. येत्या काही काळामध्ये निश्चितपणे शासन स्तरावर या संदर्भातल्या मदतीची घोषणा, पॅकेजची घोषणा निश्चितपणे होईल. त्या पद्धतीनं शासन स्तरावर काम सुरू झालेलं आहे. परंतु गेल्या 1.5 वर्षापासून ज्या पद्धतीनं संपूर्ण कलावंत होरपळून निघालेला आहे त्याला तातडीची मदत करण्याच्या दृष्टीनं आपण जिल्ह्याच्या स्तरावर खान्देश लोककलावंत विकास परिषदेच्या माध्यमातून आपण लोककलावंतांना आतापर्यंत जवळपास 300 लोककलावंतांना घरपोच किराणा देण्याचं काम खान्देश लोककलावंत विकास परिषदेच्या माध्यमातून केलेलं आहे.
सर्व लोक कलावंतांचा प्रश्न शासन स्तरावर मांडण्याच्या दृष्टीने आपल्या जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार गुलाबरावजी पाटील हे प्रकर्षाने शासन स्तरावर खानदेशातलेच नव्हे तर महाराष्ट्रातल्या लोककलावंतांचे विविध प्रश्न आज मंत्रिमंडळासमोर आणि शासन स्तरावर मांडतायत आणि त्याला काही प्रमाणात निश्चितपणे यश येत आहे. नुकताच 5 जूनला एक शासन निर्णय झालेला आहे त्यामध्ये लोककलावंतांना तातडीनं 5000 रुपयाची मदत करण्याच्या दृष्टीनं शासन निर्णय निघालेला आहे आणि जो कलावंत खरं तर कलावंतांची व्याख्या आता नेमकं कलावंत शोधायचा कसा किंवा अशी शासन स्तरादरबारी लोककलावंत म्हणून अशी नोंदणी झालेली नाही पण खरा लोककलावंत पुढे येईल आणि त्याला मदत होईल त्या दृष्टीनं कोविडची जनजागृती कोरोना जनजागृती करणारा लोक कलावंत जो लोक कलावंत पुढे येईल त्याला मदत करण्याच्या दृष्टीने शासनानं पावलं उचललेली आहेत आणि आज आपल्या जिल्ह्यामध्ये खानदेश लोक कलावंत विकास परिषदेच्या माध्यमातून आदरणीय गणेशजी आमरुतकर हे या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी आहेत. न्याय हक्क समितीच्या माध्यमातून ते राज्यस्तरावर लोक कलावंताचा लढा लढताच आहे परंतु खानदेश लोक कलावंत विकास परिषदेच्या माध्यमातून एक स्वतंत्र लढा खानदेशच्या लोक कलावंतांसाठी आपण लढतोय आणि यासाठी लोक कलावंतांसोबत लोकप्रतिनिधी देखील या सगळ्या मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि येत्या काळामध्ये हा कोविडचा लढा आपण पूर्णपणे जिंकून लोक कलावंतांच्या सर्वांगीण विकासाच्या एकूणच कार्यक्रमाच्या ध्येय धोरणामध्ये आपण निश्चितपणे यशस्वी होऊ. आज या Guys, please like, comment and subscribe our channel.